नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स इयत्ता 7वी विषय गणित। आज आपण चाचणी क्रमांक 1 मधील प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत। तर या चाचणीसाठी तुम्हाला एकूण गुण 15 आहेत पहा, आणि सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे। या ठिकाणी पहा, प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा। या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि इकडे आकृतीचे नाव दिलेले आहे। तर सुरुवातीला आपण पहा, या ठिकाणी जी आपल्याला पहिली आकृती दिसत आहे ही कशाची आहे पहा, तर ठराविक मापाचा हा रेषाखंड आहे पहा, म्हणजे आपल्याला योग्य जोडी या ठिकाणी रेषाखंडाशी लावावी लागेल। त्यानंतर हा पहा, हा काय आहे सांगा, एका बाजूने सुरुवात होऊन दुसऱ्या बाजूला अनंतापर्यंत असते, याला काय म्हणायचं, किरण। म्हणजे या ठिकाणी किरण इथं आहे पहा, म्हणजे याची याला जोडी असेल। त्यानंतर हा पहा, सपाट पृष्ठभागाला काय म्हणतात, प्रतल, म्हणजे याची जोडी इथं आहे। त्यानंतर न दोन्ही बाजूंनी अमर्याद असणाऱ्या आकृतीला रेषा म्हणतात, म्हणजे या ठिकाणी ही जोडी इथं आहे पहा। यानंतर प्रश्न दुसरा पहा, खालील संख्याच्या विरुद्ध संख्या लिहा म्हणलेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी विरुद्ध संख्या लिहायचं आहे। पहिली संख्या आहे पहा ऋण 48, तर याची विरुद्ध संख्या काय येणार सांगा, धन 48 येणार पहा। विरुद्ध संख्या म्हणजेच काय सांगा, ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते। आता ऋण 48 आणि धन 48 बेरीज किती येईल, 0। आता पुढं पहा, 15 आपल्याला विरुद्ध संख्या लिहायची आहे। आता 15 मागं चिन्ह नाही, म्हणजे ही धनसंख्याच आहे, म्हणजे याची ऋण संख्या काय येणार सांगा, धन विरुद्ध संख्या ऋण 15 येणार। त्यानंतर पहा, ऋण 99 आहे, तर याची विरुद्ध संख्या काय येणार, धन 99 येणार। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। यातला पहिला प्रश्न पहा, खालील संख्याचे धनसंख्या व ऋण संख्या असे वर्गीकरण करा। या ठिकाणी आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत, ऋण 5, 9, ऋण 2 आणि 23। तर यातील धनसंख्या कोणत्या आहेत पहा, 9 आणि त्यानंतर न 23, कारण यांच्या पाठीमागं धनचिन्ह आहे। त्यानंतर ऋण संख्या कोणत्या आहेत, ऋण 5 आणि ऋण 2। पुढचा दुसरा प्रश्न पहा, खालील संख्या संख्या रेषेवर दाखवा म्हणलेला आहे। तर आपल्या आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की या दशांश संख्या आहेत पहा, दशांश चिन्ह असलेल्या, दशांश अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपण सुरुवातीला काय करूया, त्या ठिकाणी एक रेषा काढून घेऊयात पहा। पहा, या ठिकाणी मी रेषा काढलेली आहे। तर आपल्याला 0 या ठिकाणी अंक लिहावं लागणार आहेत। तर दिलेल्या संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे पहा, 4 आहे, म्हणजे आपल्याला निदान 5 ते 6 पर्यंत जरी अंक लिहिले तरी चालतात। या ठिकाणी 0, त्यानंतर न 1, 2, 3, 4 आणि 5 पर्यंत घेते पहा। आता या प्रत्येकामध्ये किती रेषा असतात माहिती तुम्हाला, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। तर आता आपली ही संख्या रेषा तयार झालेली आहे। आपल्याला या ठिकाणी काय दाखवायचं सांगा, सुरुवातीला 3.5 दाखवायचं आहे। 3 पूर्ण आहे, पुढं 5 रेषा, या ठिकाणी 3 आहे पहा, 3च्या पुढे ही 5वी रेष, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे सांगा, 3.5 येणार आहे पहा या रेषेला। परत 0.8 कुठे येणार आहे सांगा, 0च्या पुढं 8 रेषा, हे 5, 6, 7, 8, म्हणजे ही 3री रेषा काय येणार आहे, 0.8 येणार आहे। परत 1.9 म्हणलेलं आहे, म्हणजे 1च्या पुढं 9 रेषा, 1 इथं आहे, त्याच्यापुढे हे 5 रेषा आणि ही पुढची 4थी रेष, म्हणजे 9, इथं 1.9 येणार आहे। त्यानंतर 4.2, हे 4 पूर्ण, 4च्या पुढं 2 रेषा, म्हणजे ही 2री रेष, या ठिकाणी 4.2 येणार आहे। पुढचं पहा, प्रश्न तिसरा, त्याच्यामधला बेरीज करा 9 अधिक कंसामध्ये ऋण 4। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बेरीज करताना 2 संख्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत पहा। 9 ही संख्या जी आहे धन आहे आणि 4च्या पाठीमागं ऋणचिन्ह आहे, म्हणजे या 2 संख्यांची वजाबाकी होते। 9 मधनं 4 गेले, 5 राहिले या ठिकाणी। आता चिन्ह देताना जी मोठी संख्या आहे त्या संख्येचं चिन्ह उत्तरात द्यावं लागतं। मग 9 ही मोठी आहे आणि ती धनसंख्या आहे, म्हणजे 5च्या पाठीमागं धनचिन्ह येते। तुम्ही धन 5 लिहा किंवा नुसतं 5 जरी लिहिलं तरी उत्तर बरोबर येणार आहे। पुढचं पहा, 5.1/2 अधिक 3.2/5
पाच यांची बेरीज करायची आहे आपल्याला। तर या ठिकाणी सुरुवातीला आपण हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत यांचे साधे अपूर्णांक करून घेऊयात। पहा बे पंचे दहा, दहाने एक अकरा आणि छेदामध्ये हे दोन येणार। अधिक ह्या पाचने तीनला गुणायचं, पाच त्रिक पंधरा, पंधरामध्ये दोन मिसळा, सतरा आलं आणि छेदामध्ये पाच। आता पहा परत छेद या ठिकाणी भिन्न आला, परत आपल्याला छेद समान करून घ्यावा लागणार आहे। मग छेद समान करण्यासाठी आपण क्रॉस गुणाकार करूयात। अकरा पाची पंचावन्न अधिक सतरा आणि दोन लागून सतरा दुनी चौतीस, छेदामध्ये बे पंचे दहा। बेरीज करायची किती येते पहा, पाच आणि चार नऊ, पाच आणि तीन आठ आणि छेदामध्ये दहा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जे उत्तर आहे ह्याला 8.9 असेही लिहू शकता, किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार पहा तुम्ही, हे 8.9/10। तुम्ही पहा क्रॉस गुणाकार करून 10×80, 80 9 मिसळा 89, छेदामध्ये 10 आणि 89/10 म्हणजेच 1 एक शून्य आहे, म्हणून आपण एका अंकानंतर इथं दशांश चिन्ह दिलेलं आहे। तर यापैकी कोणतंही उत्तर लिहिलं तर तुम्ही ते बरोबर येणार आहे। पुढचं पहा चौथा प्रश्न यातला, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा म्हणलेलं आहे। या ठिकाणी 36/40 आहे। तर व्यवहारी अपूर्णांक असण्यासाठी आपल्याला अट काय सांगा की छेद 10 पट्टीत असला पाहिजे। पहा 10, 100, त्यानंतर 1000, 10000 अशा पट्टीमध्ये छेद असला पाहिजे। आता या ठिकाणी 36/40 आहे, मग एकतर आपल्याला छेदाला कुठल्या तरी संख्येने गुणाकार करायचा किंवा कुठल्या तरी संख्येने भागाकार करायचा, म्हणजे छेद 10 पटीत आला पाहिजे। तर आपण या ठिकाणी 40 आणि 36 जर आपण 4 भागलं तर काय येते पहा, 10 पटीत आपला छेद येते। पहा छेदाला आणि अंशाला एकाच संख्येने भागायचं किंवा गुणाकार करायचा। पहा 36 जर 4 भागलं तर 4×9=36 म्हणजे 9 येणार, 40 जर 4 भागलं तर 10 येणार। बघा आपला छेद काय 10 पटीत आलेला आहे। मग आता 9/10 म्हणजेच काय येणार सांगा उत्तर, दशांश चिन्ह द्यायचे। सुरुवातीला वरचा अंश दशाला तसं लिहा, 1/10 म्हणजे एका अंकानंतर दशांश चिन्ह, 9 पाठीमागं म्हणजे 0.9 उत्तर येणार। पुढचं पहा 9/8 आहे। आता इथं पण आपल्याला छेद 10 पटीत आणायचा आहे। तर 8 आता कुठल्याही संख्येने भागाकार केल्यावर इथं 10/10 पटीत येणार नाही, आपल्याला 8 कुठल्या तरी संख्येने गुणावं लागणार आहे। मग या ठिकाणी आपण 8×9 125 गुणू। पहा किती येते पहा, आता 8×45=0/4, 8×2=16, 20=0/2, 8×1=2, 10 म्हणजे 1000 आलं। पहा म्हणजे 10 पटीत आलं। आता 9×125 गुणूयात, 9×45=5, 7×4, 9×2=18, 18×22=2, 9×1=9, 2×2=11। आता पहा सुरुवातीला वरचा अंश दशाला तसं लिहा, 1125, छेदामध्ये पहा 1/3 येते, 1, 2, 3, मग 3 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं, 1, 2, 3 म्हणजे 1.125 हे दशांश अपूर्णांकात आपण रूपांतर केलेलं आहे। पहा शेवटचा पाचवा प्रश्न पहा, कंपास पेटीतील साहित्य वापरून 60° मापाचा कोण काढा व तो दुभागा म्हणलेला आहे। तर आपल्याला काय करायचं पहा, या ठिकाणी 60° कोण काढायचा आहे। तर आपण सुरुवातीला काय करूयात, पट्टी घ्या, एक पट्टीच्या साह्याने एक सुरुवातीला आपण किरण काढूयात। पहा या ठिकाणी पहा ह्या साईडला बाण करा। आता त्यानंतर इथं जे आपण टिंब दिलेलं आहे या ठिकाणी तुमचा कोण मापक ठेवा। पहा या ठिकाणी जी उभी रेषा आहे ती बरोबर या बिंदूवर आली पाहिजे आणि आडव्या काळ्या रेषा ह्या एकमेकावर असल्या पाहिजेत। आपल्याला किती अंशाचा कोण काढायचा आहे, 60°। आता 60° म्हणजे हा लघुकोण असणार आहे, म्हणजे इथं 60 दिसते। पहा या ठिकाणी एक बिंदू घ्या आणि त्यानंतर ना ही रेषा काढून घ्या परत। पहा हा आपला किती अंशाचा कोण झाला सांगा, 60° कोण झालेला आहे। आता आपल्याला हा कोण दुभागायचा आहे, तर कोण दुभागण्यासाठी काय करावं लागतं सांगा, कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते या बिंदूवर ठेवा आणि दोन्ही साईडला काय करा, असे चाप मारा। त्यानंतर न कंपासचं टोक ह्या मारलेल्या खालच्या बाजूच्या चापवर ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि मध्यभागामध्ये एक चाप मारा।
परत हेच कंपासचं टोक इकडच्या बिंदूवर ठेवा आणि परत या चापला छेदा. छेदल्यानंतर परत आपण ही रेषा काढून घेऊयात. पहा, आपला हा 60 अंशाचा कोण दुभागून झालेला आहे, कोणाचे दोन समान भाग झालेले आपल्याला दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, चाचणी 1 मधील हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा.